पण मग उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी का तुम्हाला तेवढं कळवळा नाही आहे? तुम्ही नाशिकमध्ये जाताय, तिकडं मराठवाड्यात जाताय, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाताय, मग खान्देशमध्ये का तुम्ही येत नाही आहे? का खान्देशमधला हा शेतकरी शेतकरी नाही आहे का? त्याला परिवार नाही आहे का? त्याला खर्च नाही आहे का? मग तुम्ही केंद्रावर बोट दाखवताय, केंद्राचा विषय म्हणता, तर केंद्रातल्या खासदारांना त्या मिटिंगामध्ये का बोलवलं गेलं नाही? राज्य सरकारने केळी पीक विम्याचे निकष ठरवताना शेतकरी प्रतिनिधी, केळी संशोधन केंद्रातील अधिकारी, जिल्हा कृषी अधिकाऱ्याच्या समितीत समावेश केला नाही. विमा कंपनीच्या फायद्यासाठी स्वतःच्या अधिकारात शेतकऱ्यांना मारक ठरणारे निकष लावून केळी उत्पादक शेतकऱ्यांची राज्य शासनाने फसवणूक केली. मात्र स्वतःच्या चुकीचे खापर केंद्र शासनावर फोडण्याचे पाप महाआघाडी सरकार करत आहे, असा आरोप खासदार रक्षाताई खडसे यांनी शुक्रवारी केला. येत्या 9 नोव्हेंबरला जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यात आज न्हावी, यावल आणि डांबुर्णी येथे खासदार रक्षाताई खडसे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या बैठका झाल्या. यावल परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या बैठकीनंतर खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना म्हणाल्या, त्या 9 नोव्हेंबरला आम्ही केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर ऑफिस समोर मोठं आंदोलन करणार आहे. कारण की मागच्या 4 महिन्यापासून सातत्याने राज्य सरकारला निवेदन दिल्यानंतरही अजून राज्य सरकार त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाही आहे. शेवट ऑक्टोबर महिन्यामध्ये मुदत निघून गेली, ज्या जळगाव जिल्ह्यामध्ये 43,000 ते 45,000 शेतकरी हा विमा काढत होते, त्याची संख्या आज 19,000 ते 20,000 येऊन पडलेली आहे. त्याच्यातले 7 ते 8 हजार हे लोक ज्यांनी लोन घेतलेलं आहे, जबरदस्ती हा विमा काढला गेलेला आहे, काही केली गेली नाही. जेव्हा की तुम्हाला माहीत होतं की मे मध्ये तुम्ही विमा कंपन्यांसोबत ऍग्रीमेंट केलं, जून 5 जूनला तुम्ही हा GR काढला, 10 जूनला आम्ही शेतकऱ्यांसोबत निवेदन दिलं, मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जूनमध्येच का तुम्ही केंद्राकडे प्रस्ताव पाठवला नाही? जेव्हा की तुम्हाला माहीत होतं की ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्या विम्याची मुदत सुरू होणार आहे आणि तुम्ही सप्टेंबरच्या महिन्यामध्ये प्रस्ताव पाठवतात. टेक्निकल फक्त कृषी डिपार्टमेंट याला जबाबदार नाही आहे, पैसा फायनान्सकडनं येत असतो, फायनान्स डिपार्टमेंटकडे फाईल जाईल आणि ह्या सगळ्या प्रोसिजरला जो वेळ लागणार होता त्याच्यामध्ये ही जी विम्याची जी मुदत आहे ती निघून जाणार होती. म्हणून केंद्र सरकारने राज्य सरकार लिखित हे दिलं की तुम्ही हे निकष का बदलवले, एवढे फरक तुम्ही याच्यामध्ये ट्रिगर्समध्ये का दाखवले गेले, तिथे तुम्ही कृषी अधिकाऱ्यांना, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना विश्वासात का घेतलं गेलं नाही? जर तुम्ही हे निकष बदलवले, कोणत्या आधारे बदलवले याचं क्लेरिफिकेशन आम्हाला तुम्ही द्या. सरकारलाही चांगलं माहीत आहे, म्हणून राज्य सरकारने याच्यामध्ये उगाच केंद्रावर बोट दाखवून आपलं अंगावरचं पाप हे झटकायचं आणि केंद्रावर बोट दाखवायचं हे चुकीचं काम बंद केलं पाहिजे. आपली चूक झालेली आहे, मान्य केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये पण राज्य केंद्र सरकारने राज्याला सांगितलं आहे की ठीक आहे की आता तुम्ही टेंडर नाही काढू शकत, पण जे मागच्या वर्षाचे जे निकष होते ह्या वर्षाच्या निकषामध्ये जी काही तफावत येणार आहे त्याचा जो फरक आहे तो राज्य सरकारने दिला पाहिजे शेतकऱ्यांना. ते गेलं नाही, ना की शेतकऱ्यांना बोलवलं, त्याच्यामध्ये त्यांनी राजकारण घातलं, तिथे फक्त सत्ताधारी आमदारांना बोलवलं गेलं नाही. जर मग तुम्ही केंद्रावर बोट दाखवताय, केंद्राचा विषय म्हणता, तर केंद्रातल्या खासदारांना त्या मिटिंगामध्ये का बोलवलं गेलं नाही? चौथा प्रश्न असा आहे आमचा की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे शेतकऱ्यांची जे काही गैरसोय होते आहे तर यासाठी एक तरी मंत्र्यांनी इथं जळगाव जिल्ह्यामध्ये येऊन बैठक घेतली का, किंवा अधिकाऱ्यांनी घेतली का? बाकीच्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही शेतकऱ्यांसाठी तिथे बांधावर जाता, नक्कीच गेले पाहिजे शेतकऱ्यांसाठी, तर सरकारने हे केलंच पाहिजे. पण मग उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी का तुम्हाला तेवढं कळवळा नाही आहे? तुम्ही नाशिकमध्ये जाताय, तिकडं मराठवाड्यात जाताय, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाताय, मग खान्देशमध्ये का तुम्ही येत नाही आहे? का खान्देशमधला हा शेतकरी शेतकरी नाही आहे का? त्याला परिवार नाही आहे का? त्याला खर्च नाही आहे का? हे खूप सारे प्रश्न आहे आणि याच्या विरोधात आम्ही आंदोलन करतोय. एक केंद्राची मी लोकप्रतिनिधी आहे, सत्ताधारी पक्षाची लोकप्रतिनिधी आहे, मला माहिती आहे की केंद्राने यांना काय पत्रव्यवहार केलेला आहे, जो आज मी ठामपणे हे सगळं सांगू शकते. जर राज्य सरकारनी पण हे ठामपणे जर सांगत असेल तर त्यांनी रस्त्यावर यावं, आम्हाला हे सांगा की राज्य शासन केळी पीक विम्यासंदर्भात चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. भरायचं ते 6,400 होतं, पण ह्या वर्षी इन्स्टॉलमेंटही वाढवलं, जवळजवळ 7,000 रुपये इन्स्टॉलमेंट केलं आणि जवळजवळ 5 ते 8 दिवस थंडी पडली तर शेतकऱ्याला 9,000 रुपये मिळणार आहे. म्हणजे शेतकऱ्याने 7,000 रुपये भरायचे, राज्य शासनाने बाकीचे पैसे भरायचे, बाकीचे पैसे केंद्र सरकारने भरायचे, जवळजवळ म्हणजे कंपनीला 30,000 रुपये द्यायचे आणि कंपनीने शेतकऱ्यांना 9,000 रुपये नुकसान भरपाई पोटी द्यायचे. केव्हा?
तर जर पाच ते आठ दिवस थंडी पडेल आणि असं शक्यच नाही. मागच्या 15 वर्षाचं जर रेकॉर्ड बघितलं जर प्रत्येक तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे हवामान केंद्र आहे त्या हवामान केंद्रांवरचं जर रेकॉर्ड बघितलं की एकसारखी 8 दिवस किंवा 15 दिवस थंडी कधी पडलेली आहे का, असं नसताना राज्य शासनाने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची गळचिपी करण्यासाठी हे जे निकष होते ते निकष सगळे बदलून कंपनीला उपयोगी पडतील किंवा कंपनीचा फायदा होईल अशा पद्धतीनं निकष ठरवले आहेत. आणि आता शेतकरी ओरडायला लागले तर राज्य शासन सांगतंय की केंद्र सरकारची अखत्यारीत आहे. ठीक आहे, केंद्र सरकारची अखत्यारीत आहे ना, केंद्र सरकारने जर ते निकष केलेले असतील तर राज्य सरकारला माझं आवाहन आहे की राज्य सरकारमधल्या मंत्र्यांनी रस्त्यावर उतरावं हे निकष बदलवण्याकरता. मग ते केंद्र सरकारला भाग पाडावा त्यांनी ते निकष बदलवण्यासाठी, पण राज्य सरकार केंद्र सरकारच्या आड लपतंय आणि त्यांच्यावरची जी जबाबदारी ती सगळी केंद्रावर लोटण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला शेतकरी म्हणून राज्य शासनाचेही काही घेणे देणे नाही, केंद्र सरकारचेही काही घेणे देणे नाही. शेतकऱ्याचा फायदा कोणत्याही हिशोबानं होईल आणि फायदा आम्ही भीक मागत नाही आहे सरकारजवळ. आमचं जे नुकसान होत आहे केळी पीक विम्याचं त्या नुकसानीसाठी आम्ही विमा भरतोय आणि त्या विम्याच्या बदल्यात जो पैसा आम्हाला मिळणार आहे जर निकषच तुम्ही अशा पद्धतीने ठरवले की कृपया शेतकऱ्याला मिळणार नाही, विम्याचं नाटक घालायचं कशा करता. मुळात राज्य शासनाने नवीन निकष लावताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. सरकारने यात राजकारण न आणता शेतकऱ्यांची बाजू समजून घेत नवीन जाचक निकष रद्द करावे आणि जुने निकष कायम ठेवावे. जून मध्ये नवीन निकष बदलवले त्यावेळीच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवणे आवश्यक होते. मात्र प्रस्ताव सप्टेंबर अखेरला केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला, त्यावर केंद्र शासनाने निकष तातडीने का बदलले असा प्रश्न राज्य शासनाला केला. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपतक न्यूज मराठी. कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है. खांडे सेंट्रल मॉल जलगांव.